मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड वाटणारे प्रश्न म्हणजेच पुस्तकावरचे प्रश्न पाहणार आहोत आणि पुस्तकावरती वेगवेगळ्या टाईपचे कशा पद्धतीचे प्रश्न अवघडातले अवघड प्रश्न विचारतात आणि आपल्याला ट्रिकनुसार कशा पद्धतीने सोडवायचे ते प्रश्न आपण इथे पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न पहा काय दिलेला आहे. एका पुस्तकाचा 3/5 भाग वाचून झाल्यावर 42 पाने वाचायची शिल्लक राहतात तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती, हा प्रश्न आपल्याला विचारलाय. ट्रिक वापरायची कशी, ट्रिकनुसार सोडवायचं कसं पहा. एका पुस्तकाचा 3/5 भाग वाचून झाल्यावर म्हणजे 5 भागापैकी 3 भाग वाचून झाला तेव्हा काय झालं, 42 पाने वाचायची शिल्लक राहतात. मग 5 भागापैकी 3 भाग पान वाचून झाले म्हणजे किती भाग पान शिल्लक आहेत, 2 भाग पाने काय आहेत शिल्लक आहेत. ठीक आहे, प्रश्न समजून घ्या मित्रांनो, ट्रिक समजून घ्या. एका पुस्तकाचा 3/5 भाग वाचून झाल्यावर म्हणजे 5 भागापैकी 3 भाग वाचून झाले मग शिल्लक किती भाग राहिले, 2 भाग. मग शिल्लक भाग 2 राहिले तर 42 पाने वाचायची शिल्लक राहतात. मग जेवढा भाग शिल्लक राहिला असेल तेवढीच पाने शिल्लक राहिलेली आहे. मग 2 भाग बरोबर किती पानं शिल्लक आहेत आपली, 42 पाने शिल्लक आहेत. समजून घ्या ट्रिक काय म्हणतो मी इथे, 2 भाग बरोबर 42 पाने शिल्लक राहतात तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती. आता एकूण भाग किती होते त्या पुस्तकाचे, 5 भाग होते तर भागाच्या खाली भाग लिहा, तर 5 भाग बरोबर किती पाने, 5 भाग बरोबर किती पाने. आता यांचा आपल्याला करायचं मित्रांनो तिरपा गुणाकार. एकूण पुस्तकामध्ये किती पानं होती ते आपल्याला मिळून जातील. या 5 भागाचा गुणाकार 42 पानांसोबत आणि या 2 भागाचा गुणाकार या क्वेश्चन मार्क सोबत. वर कोणते अंक घेणार आपण, 5 गुणाकारामध्ये 42 आणि छेदामध्ये 2 खाली घेणार. आता आपण हे 2 खाली का घेतले, कारण त्याबरोबर क्वेश्चन मार्क होतं, जी गोष्ट आपल्याला काढायची होती ती गोष्ट आपण खाली घेत असतो. मग या 2 ने या 42 ला भाग जाईल, भागाकाराची प्रोसेस करायची. मग 2 1 2 आणि 2 2 4, परत या 2 ने या 2 ला भागायचं आहे, 2 1 2. आता बघा वर काय उरलेलं आहे, 5 गुणाकारामध्ये 21, 5 आणि 21 जर आपण इथे गुणाकार केला तर 5 गुणाकारामध्ये 1 केलं तर 5 होणार आहे, 5 1 5, आणि 5 गुणाकारामध्ये 2, 5 2 10. मग त्या पुस्तकात एकूण पानं किती होती, 42 पाने काय होती, एकूण होती. ठीक आहे, मग एकूण पाने किती झालेली त्या पुस्तकाची, 105 पाने एकूण पानं आहेत. या पद्धतीने ट्रिकनुसार आपल्याला या प्रश्नांची उत्तरं सोडवता येतात. मित्रांनो, बऱ्याच प्रकारचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत, अवघडतले अवघड सुद्धा प्रश्न घेणार आहोत. फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत चला, कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडिओमधूनच मिळणार आहे आणि ट्रिकनुसार मिळणार आहे मित्रांनो. पण तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर याच पद्धतीचे व्हिडिओज दररोज पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याला क्लिक करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. दररोज नवीन व्हिडिओ येतात आणि त्याच्या तुम्हाला ते व्हिडिओ दररोज पाहता येतील. तर त्यानंतरचा दुसरा प्रश्न थोडासा वेगळा आहे मित्रांनो, म्हणजे पातळी थोडीशी वाढवलेली आहे. कसा सोडवायचं पहा, प्रश्न पाहून घ्या अगोदर आपण काय आहे. एका पुस्तकाची 5/8 भाग पाने वाचून झाल्यावर 32 पाने वाचली तरीही 58 पाने वाचायची शिल्लक राहतात तर त्या पुस्तकातील एकूण पाने किती. मित्रांनो, प्रश्न अवघड जरी वाटत असेल तरी प्रश्न बिलकुल अवघड नाही आहे. आपल्याला समजून काय घ्यायचं पहा, पुस्तकाची किती भाग पाने वाचली, 8/5 भाग पाने वाचून झाली, बरोबर आहे, एवढं कन्फर्म ठेवा. 8 किती भाग पाने वाचून झाली, 5 भाग वाचून झाली, म्हणजे शिल्लक किती पानं राहिली, किती भाग पानं राहिली शिल्लक, 3 भाग पानं काय राहिलेली आहे शिल्लक राहिलेली आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, वाचून झाल्यावर 32 पाने वाचली तरीही 58 पाने शिल्लक राहतात, म्हणजे कन्फर्म या 8 भागातून 5 भाग वाचली म्हणजे 3 भाग शिल्लक राहिली. आता हे 3 भाग जे काही शिल्लक राहिली तर हे 32 पाने आपण नंतर वाचली आणि 58 पाने सुद्धा नंतरच वाचायची आहे, म्हणजे 8 भागातून 5 भाग ऑलरेडी आपण वाचली तर 3 भाग आपले पानं वाचायची शिल्लक आहेत. तर 3 भागाच्या नंतर 32 पाने वाचली आणि 58 पाने सुद्धा वाचायचीच आहेत. मग उरलेला जे 3 भाग आहे ते 32 आणि 58 या दोघांची बेरीज असणार आहे. मग 32 आणि 58 आपल्याला या दोघांची बेरीज करावी लागणार आहे. ठीक आहे, मग 5 आणि 8 आणि 2 10 अशी 0 हाचाला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 5 9, म्हणजे 90 पानं वाचायची शिल्लक आहेत. 90 पानं काय आहेत शिल्लक आहेत, काय करायची, वाचायची. ठीक आहे, मग 90 पाने जर शिल्लक असतील तर आपल्याकडे किती भाग वाचायचा शिल्लक आहे, 8/5 भाग वाचला तर 3 भाग वाचायचा शिल्लक आहे. मग 90 पाने सुद्धा वाचायची शिल्लक आहेत, मग 3 भाग बरोबर 90 पाने आपण इथे मांडू शकतो, 3 भाग बरोबर 90 पाने. तर आपल्याला विचारलं की त्या पुस्तकातील एकूण पाने किती, आता एकूण भाग किती पाडले होते पुस्तकाचे, 8 भाग पाडले होते, तर भागाच्या खाली भाग लिहा
आठ भाग बरोबर किती पाने, किती पानाच्या जागी क्वेश्चन मार्क. आता आपल्याला करायचं तिरपा गुणाकार. आठ भागाचा गुणाकार नव्वद पानांशी, तीनचा तीन भागाचा गुणाकार क्वेश्चन मार्क सी. वर कोणते अंक घेणार आपण आता? आठ गुणाकारामध्ये नव्वद, ठीक आहे, आणि छेदामध्ये काय घेणार आपण आता इथे? तीन भाग, ठीक आहे. आता या तीनने या नव्वदला भागाकार करायचा आहे. भागाकाराची प्रोसेस, तीन एक तीन, तीन त्रिक नऊ, आणि हा जो शून्य आहे तो वर घ्या ॲज इट इज. मग आठ गुणाकारामध्ये तीस, तीसचा आठ बरोबर जर आपण गुणाकार केला तर आठने जर आपण या तीनला गुणलं, आठ त्रिक चोवीस होईल, आणि समोरचा जो शून्य आहे तो इथे लिहावा लागणार आहे. मग 240 एकूण पाने असतील. काय असतील त्या पुस्तकामध्ये? एकूण पाने. मग एकूण जे पुस्तक आहे ते 240 पानांचं आहे. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. फक्त समजून तुम्हाला एवढंच घ्यायचं होतं, आठ भागापैकी पाच भाग पाने वाचून झाली होती, म्हणजे शिल्लक किती भाग राहिली होती? तीन भाग. आता तीन भाग शिल्लक राहिले, त्यानंतर 32 पाने वाचली आणि 58 पाने वाचायची शिल्लकच आहेत, म्हणजे 32 आणि 58 पाने तर वाचावीच लागणार आपल्याला, वाचायची शिल्लकच आहेत, म्हणजे टोटल 90 पाने शिल्लक होती. तीन भाग शिल्लक होते म्हणजे 90 भाग पाने शिल्लक होती. तर एकूण पुस्तकाला पाने विचारली तर एकूण आठ भाग होते. आठ भाग बरोबर किती पाने? आपण यांचा केला तिरपा गुणाकार आणि उत्तर आला आपलं 240. मग त्या पुस्तकामध्ये एकूण किती पानं असणार आहेत? 240 एकूण पानं असणार आहेत. त्यानंतरचा जो काही प्रश्न आहे मित्रांनो, थोडासा आणखी वेगळा आहे, थोडासा आणखी त्याची पातळी वाढवलेली आहे. प्रश्न पहा काय सांगितलेला आहे. या पुस्तकामध्ये थोडासा वेगळं काय विचारलेलं आहे की वाचून झालेली पाने किती असा प्रश्न केलेला आहे. आता समजून घेऊ प्रश्न आपण अगोदर. पहा प्रश्न काय म्हणतो. एका पुस्तकाची 3/4 भाग पाने वाचून झाल्यावर 17 पाने वाचली तरीही 25 पाने वाचायची शिल्लक राहतात, तर त्या पुस्तकातील एकूण पाने किती हा एक प्रश्न केला व वाचून झालेली पाने किती हा दुसरा प्रश्न केला. आता आपल्याला काढायचं काय अगोदर पहा. अगोदर आपल्याला काढावं लागणार आहे की एकूण पाने किती होती आणि त्यामधून आपल्याला वाचून झालेली पाने किती हे काढायचं आहे. अगोदर आपण काय करायचं बघा, पुस्तकाचे एकूण किती भाग होते? चार भाग होते. चार भागापैकी तीन भाग पाने वाचून झाली, ठीक आहे, म्हणजे शिल्लक किती भाग राहिले? एक भाग पान वाचून म्हणजे शिल्लक राहिलेला आहे, ठीक आहे. प्रश्न समजून घ्या. तीन चार भागापैकी तीन भाग पाने वाचून झाली म्हणजे एक भाग पानं काय राहिलेले? शिल्लक राहिलेले आहे. त्यानंतर चार तीन भाग वाचल्याच्या नंतर 17 पाने वाचली आणि 25 पाने वाचायची शिल्लक राहतात, म्हणजे ती वाचावीच लागणार. हे जे 17 पानं वाचलेली आहे आणि 25 पाने वाचायची शिल्लक राहतात ते सुद्धा आपल्याला वाचावीच लागणार. मग शिल्लक किती पाने आहेत वाचायची ते अगोदर समजून घ्या. मग 17 आणि 25 या दोघांचं जर आपण इथे बेरीज केली, 7 आणि 5 12 होईल, 12 2 हातचा आला 1, 1 आणि 1 2 2 आणि 2 4, म्हणजे 42 पानं काय आहेत? 42 पानं आहेत आपली शिल्लक, ठीक आहे. मग एवढी 42 पानं जर शिल्लक असतील तर भाग किती शिल्लक आहे आपला? एक भाग शिल्लक आहे. मग एक भाग बरोबर 42 पाने, तर आपल्याला एकूण पुस्तकात पानं किती आहे ते विचारलं होतं. तर पुस्तकाचे एकूण किती भाग पडले होते? चार भाग. भागाच्या खाली भाग लिहा, चार भाग दशाला तसं खाली भागाच्या खाली, त्यानंतर बरोबरचं चिन्ह आणि 42 पानं आपल्याला पानं काढायची होती त्यामुळे तिथे क्वेश्चन मार्क द्या. आता करायचा आपल्याला तिरपा गुणाकार. चार भागाचा गुणाकार 42 पानांसोबत, एकचा गुणाकार क्वेश्चन मार्क सोबत. वर कोणते अंक घेणार आपण? चार गुणाकारामध्ये 42, छेदामध्ये एक घेतला असता पण घेण्याची काही आवश्यकता नाही आहे. मग चार आणि 42 जर आपण इथे बेरीज केली, सॉरी गुणाकार केला, तर चार गुणाकारामध्ये 2, 4 2 8 आणि चार गुणाकारामध्ये 4, 4 चौक 16, म्हणजे 168 काय झालेले त्या पुस्तकातली? पुस्तकातली एकूण पाने, त्या पुस्तकात एकूण पानं किती आहेत? 168. आता हा तर पहिला आपण प्रश्न सॉल्व्ह केला की त्या पुस्तकामध्ये किती पानं होती एकूण? 168. दुसरा प्रश्न आपल्याला विचारला होता की त्या वाचून झालेली पाने सांगा. मग एकूण पुस्तकामध्ये पानं किती आहेत? 168. तर या 168 मधून करायचं काय? वाचायची पाने शिल्लक किती आहेत? 25 पाने वाचायची शिल्लक राहतात, फक्त 25 त्यामधून वजा करा. मग 168 मधून जर आपण इथे 25 वजा केले तर बघा उत्तर काय येतं. 8 5 गेले 3 राहिले, 6 मधून 2 गेले 4 राहिले आणि 1 ला 1, म्हणजे 143 पाने काय झालेली आहे? वाचून झालेली आहे. 143 पाने काय झालेली आहे? वाचून झाली. फक्त वाचायची किती पानं शिल्लक आहेत? 25 पानं वाचायची शिल्लक आहेत, ठीक आहे. पण आता वाच, मग एकूण पानं होती 168, त्यामधून न वाचलेली पानं किती आहेत? शिल्लक असणारी पानं 25. मग एकूण पानातून वाचाय न वाचलेली पाने जर आपण वजा केली तर वाचलेली पाने आपल्याला भेटून जातील. 143 पानं इथे काय झालेली आहे? वाचून झालेली आहे. या पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सुद्धा काढावं लागणार आहे ट्रिकनुसार. त्यानंतरचा थोडासा प्रश्न वेगळा आहे मित्रांनो. प्रश्न पहा काय दिलेला आहे. 80 पानाच्या पुस्तकाला छापताना त्या पुस्तकातील पानांकाच्या, पहा शब्दप्रयोग काय केला गेलेला आहे, पानांकाच्या
संख्या अंकाप्रमाणे इथे सांगितलेलं आहे, पानांकाच्या अंकाप्रमाणे सांगितलेलं आहे, संख्येप्रमाणे नाही अंकाप्रमाणे खिळे वापरण्यात आले तर एकूण किती खिळे लागतील आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे. आता 80 पुस्तकाचं पान आहे तर त्याला पानांक किती असणार, पानावर एका पानावर किती अंक बसणार, दोन अंक बसणार मागून पुढून. मग जर 80 पानं असतील तर पानांक किती असणार, जर त्याला 80 पानं असतील तर पानांक 80 दुप्पट असणार, कारण एका पानावरती दोन अंक टाकू शकतो आपण, एका पानावरती समोरून एक अंक मागून दोन अंक, म्हणजे एका पानावर किती अंक, दोन अंक, म्हणजे पानांक किती झाले एका पानावर दोन. तर 80 पानावर किती पानांक असतील, 160 पानांक असतील. तर या 160 पानांक असतील तर यावर आपल्याला पानांच्या अंकाप्रमाणे खिळे मारायचे. आता खिळे कसे मारायचे पहा, तर 160 संख्येप्रमाणे आपल्याला खिळे मारायचे आहे. तर अगोदर एक अंकी आपण संख्या घेऊया 1 ते 9 पर्यंत, इथे मी लिहूनच देतो तुम्हाला 1 ते 9 या अंकाप्रमाणे, ठीक आहे. 1 ते 9 अंकापर्यंत आपल्याला किती खिळे लागतात ते पाहून घेऊ आपण. 1 ते 9 पर्यंत, आता 1 ते 9 पर्यंत किती अंक आहेत, म्हणजे किती अंकी संख्या येतात, एक अंकी संख्या आहे, किती अंकी, एक अंकी संख्या येतात. तर 1 ते 9 पर्यंत एक अंकी किती संख्या आहेत, 9 संख्या आहेत, म्हणजे इथे लागणार आपल्याला 9 खिळे. समजून घ्या मित्रांनो, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. जर पुस्तकाला पानं 80 असतील तर पानांक 160 असतील, मग 1 ते 9 पर्यंत एक अंकी संख्या किती असणार आहेत, 9, म्हणजे त्याला लागणार 9 खिळे. त्यानंतर 10 ते 99 पर्यंत किती अंकी संख्या आहेत, या दोन अंकी आहेत बघा, 1 आणि 0, 9 आणि 9, म्हणजे दोन अंकी आहेत संख्या. तर या संख्या झाल्या दोन अंकी. मग 10 ते 99 ह्या संख्या किती आहेत एकूण टोटल, ह्या 90 संख्या मित्रांनो. तर ह्या झाल्या 90 संख्या, म्हणजेच दोन अंकीच्या संख्या किती आहेत, 90, म्हणजे 180 खिळे लागणार, 180 खिळे. त्यानंतर आता तीन अंकी संख्या असणार आहेत, 100 पासून 100 ते कुठपर्यंत, 160 पर्यंत, 100 ते 160 ह्या किती अंकी संख्या येतात, 100 तीन अंक, 160 तीन अंक, म्हणजे तीन अंकी संख्या आहेत. या तीन अंकी संख्या किती आहेत टोटल, 100 ते 60 पर्यंत 61 संख्या आहेत, ठीक आहे. मग या झाल्या 61, या दोघांची गुणाकार करा, 3 गुणाकारामध्ये 1, 3 आणि 3 गुणाकारामध्ये 6, 3 × 18 183 खिळे लागणार. मग या ज्या अंकाप्रमाणे जेव्हा शब्दप्रयोग केला असेल तर आपल्याला एकूण किती खिळे लागतील असा शब्दप्रयोग विचारलेला आहे. मग मोठी संख्या अगोदर घेऊ 183, त्यानंतर 180 खिळे लागले, त्यानंतर 9 खिळे लागले. आता यांची बेरीज करून घ्या, 9 आणि 3 12, 12 × 2 हातचा आला 1, 8 आणि 8 16, 16 × 1 17, 17 × 7 हातचा आला 1, 1, 2, 3, म्हणजे 372 खिळे लागतील टोटल. एकूण किती खिळे लागतील, 372 खिळे लागतील. 80 पुस्तकाचं जे 80 पानाचं जे काही पुस्तक आहे तर त्याला पानांच्या अंकाप्रमाणे खिळे वापरण्यासाठी टोटल 372 खिळे लागणार आहेत. फक्त लक्षात एवढंच घ्या, 1 ते 9 पर्यंत एक अंकी संख्या आहेत, किती, 9 खिळे लागणार. 10 ते 99 पर्यंत, म्हणजे 9 पर्यंत एकच अंकी संख्या राहणार, 10 पासून 2 अंकी संख्या राहणार आहेत. 10 ते 99 पर्यंत 2 अंकी संख्या किती असणार आहेत, 90, म्हणजेच काय करायचं, 100 मधून 10 काढून टाका, कारण 100 तिसरी संख्या आहे, 100 मधून 10 काढले 90 संख्या येतात. मग 90 गुणाकारामध्ये 2, 180 खिळे लागणार. परत 3 अंकी, 100 ते 160 पर्यंत 61 संख्या असणार आहेत, 61 गुणाकारामध्ये 3 बरोबर 183 खिळे. सर्वांची जर बेरीज केली तर टोटल 372 खिळे आपल्याला लागणार आहेत. या तर मित्रांनो 90% विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येणारा जो काही प्रश्न आहे त्या पद्धतीचे प्रश्न आहेत ते आपण आता घेणार आहोत. तर यामधला पहिला प्रश्न पहा, काय सांगितलेला आहे, एका पुस्तकाला 150 पाने असून त्या पुस्तकातील पानांकाच्या संख्येप्रमाणे, मित्रांनो इथे पहा काय सांगितलेलं आहे, पानांकाच्या संख्याप्रमाणे एका पुस्तकाला 150 पाने असून त्या पुस्तकातील पानांकाच्या संख्येप्रमाणे खिळे वापरण्यात आले तर त्या पुस्तकाला छापण्याकरिता एकूण किती खिळे लागतील. याचा अर्थ काय मित्रांनो, फक्त समजून घ्या, एका पुस्तकाला पानं किती आहेत, 150 आहेत, 150 आहे, तर त्या पानांकाच्या संख्येप्रमाणे, समजा आता हे पुस्तक आहे तर याचं पहिलं पान, हे किती पान, पहिलं पान, तर या पहिल्या पानावर लागणार एक खिळा, किती खिळा लागणार, एक खिळा लागणार, ठीक आहे. आता हे पुस्तकाचं दुसरं पान, तर दुसऱ्या पानाला किती खिळे लागणार, 2 खिळे लागणार, ठीक आहे. आता समजा हे पुस्तकाचं तिसरं पान आहे, पुस्तकाचं किती पान आहे, तिसरं, तर इथं किती खिळे लागणार, 3 खिळे लागणार, आपल्याला असं विचारलेला आहे प्रश्न. तर एकूण
पानांकाच्या संख्येप्रमाणे किती खिळे लागतील असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. मग आता एकूण पानं आहेत किती आहेत, 150 पानं आहेत. तर पानांक किती असणार, एका पानावर दोन साईड असतात, एक मागची साईड दुसरी, म्हणजे एका साईडवरती दोन खिळे बसणार, समोरच्या साईडने एक, मागच्या साईडने दोन खिळे, म्हणजे एका पानावर किती खिळे लागून राहिले, तीन खिळे लागून राहिले. तर एक पासून, पहिल्या पानापासून स्टार्ट होणार आहे तर शेवटपर्यंत, म्हणजे एक आणि असं एका पानावर दोन खिळे लागणार आहेत, ठीक आहे. म्हणजे एका एक जे समोरचं पान आहे फ्रंट पेज याच्यावरती एक खिळे लागणार, कारण तिथे एक अनुक्रमांक असणार आहे. त्यानंतर मागच्या साईडने दोन अंक असणार आहे एकाच पेजवर, म्हणजे एका पेजवर टोटल किती खिळे लागले आपल्याला, तीन खिळे लागले. असे आपल्याजवळ पानं किती आहेत, 150. तर पानांक किती असतील, त्याचे दुप्पट असतील, कारण एका पानावर दोन अंक बसतात. तर जर आपल्याकडं पानं 150 असतील तर पानांक किती असणार आहेत, तर आपल्याकडं पानांक असणार आहेत 150 दुप्पट, म्हणजे 300 पानांक असणार आहेत. किती पानांक असणार आहेत, 300. आता तुम्ही समजून घेऊ शकता, एक पान आहे तर त्या पानाच्या मागून पुढून अंक खिळे ठोकायचे आहेत. समजा उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर हे तुम्हाला मी सांगतो आहे, समजा या पद्धतीचं हे बुक आहे, सॉरी एक पान आहे, तर इथं हे फ्रंट पेज इथं लागणार एक खिळा, या साईडला एक खिळा, मग याच्याच मागून इथं दोन नंबर असणार आहे, मग इथं लागणार दोन खिळे, म्हणजे एका पानावर किती खिळे लागले आपल्याला, तीन खिळे लागले. म्हणजेच एका पानावर आपल्याला दोन बाजू भेटल्या, दोन पानांक आहेत. एका पानाचे किती पानांक झाले, दोन पानांक झाले. तर 150 पानाचे किती पानांक होतील, 300 पानांक होतील. तर आता बेरीज कशी करायची, तर हे बेरीज कशी करावं लागणार आहे, 1, 2, 3, 4, तर असे कितीपर्यंत, 300 आपल्याला खिळे मारावे लागतात. तर यांची आपल्याला बेरीज करायची आहे. मग बेरीज करण्यासाठी काय वापरायचं, पहिली संख्या काय आहे, 1 लिहून घ्या, अधिक शेवटची संख्या 300 आहे, मग 300 लिहा. परत गुणाकारामध्ये एकूण संख्या किती संख्येत, एकूण 300 आहेत, म्हणून गुणाकारामध्ये 300 आणि छेदामध्ये नेहमी आपण काय लिहित असतो, 2 लिहित असतो. मग त्यानंतर आपल्याला करायचं काय, 300 आणि 1 चा बेरीज करायची आहे, किती होणार, 301 गुणाकारामध्ये 300 जशाला तसे, छेदामध्ये 2. आता या 2 ने या 300 भागाकार करा, मग बे एक बे उरतो 1, 2, 5, 10 हा 0 वर घ्या, म्हणजे जिथं काय होणार आहे, 301 गुणाकारामध्ये 150. 301 आणि 150 यांची जर आपण इथे गुणाकाराची प्रोसेस केली तर पहा काय होणार आहे, हा जो 0 आहे तो इथे लिहून घ्यायसाठी. आता या 15 ने 301 ला गुणाकार करायचा आहे, 15 गुणाकारामध्ये 1, 15, 1, 15, 15, 5 येतील, हातचा आला 1. मग 15 गुणाकारामध्ये 0, 0 राहील, 1 ला 1 राहील. परत 15 गुणाकारामध्ये 3, 15, 3, 45, म्हणजे 45,150 खिळे लागतील. 45,150 खिळे लागतील, कशाला लागतील, ज्या पुस्तकाला 150 पान आहेत, तर त्या पानांकाच्या संख्येप्रमाणे खिळे वापरण्यासाठी आपल्याला एकूण किती पानं लागणार आहेत, किती खिळे लागणार आहेत, 45,150. त्यानंतर थोडासा वेगळा प्रश्न विचारलाय मित्रांनो, इथं थोडंसं उलट दिलेलं आहे. काय दिलेलं आहे पहा, 260 पानांकाच्या पुस्तकाला, बघा इथं पानं नाही दिलेले, पानांक दिलेले. मग 260 जर पानांक असतील, पानाचे अंक असतील, तर पानं किती असणार, ह्याचे निम्मे असणार, 130 पानं असणार, ठीक आहे. मग प्रश्न पहा, 260 पानांकाच्या पुस्तकाला छापण्याकरिता त्याच्या पानातील अंकाप्रमाणे, इथं काय सांगितलेलं आहे, पानाच्या पानातील अंकाप्रमाणे खिळे वापरण्यात आले तर एकूण किती खिळे लागतील असा प्रश्न विचारला. जर पानांक 260 असतील, पहा पानांक जर 260 असतील तर त्याला काय, पानं किती असणार आहेत आपली, पानं 130 असणार आहेत मित्रांनो, आणि पानातील अंकाप्रमाणेच खिळे मारायचे आहे. मग 1 ते 30 पर्यंत ज्या काही संख्या असतात त्याप्रमाणे आपल्याला खिळे मारायचे आहेत. मग 1 ते 9 पर्यंत ह्या आहेत एक अंकी संख्या, ठीक आहे. एक अंकी संख्या किती आहेत, 9 आहेत. 1 ते 9 पर्यंत 9 आहेत, म्हणजे लागणार आपल्याला 9 खिळे, ठीक आहे. त्यानंतर बघा, 9 नंतर काय संख्या येते, 10. 10 ते 99 पर्यंत ह्या 2 अंकी संख्या आहेत, 1 आणि 0, 9 आणि 9, ह्या किती संख्या आहेत, 2 अंकी आहेत. 2 अंकी संख्या आहेत, किती आहेत या 2 अंकी संख्या, ह्या आहेत 90 अंकी संख्या, ठीक आहे. या 100 मधून, समजा इथे 100 तर असते, 100 मधून जर आपण 10 काढले असते तर 90 झाले असते, म्हणजे 90 आहे ते, ठीक आहे. मग इथे 90 संख्या येतात म्हणून इथे 90 लिहा. 90 गुणाकारामध्ये 2 बरोबर 180 खिळे लागणार, ठीक आहे. त्यानंतर बघा, 100 ते 130 ह्या किती अंकी संख्या येतात, 3 अंकी संख्या येतात. मग या 3 अंकी संख्या किती येतात, 130 आणि 100 1, 31,
या 31 संख्या आहेत, तर या दोघांचा गुणाकार करा, 3 अंकी आणि 31चा, 3 गुणाकारामध्ये 1 3 आणि 3 गुणाकारामध्ये 3 3 त्रिक 9 म्हणजे 93 खिळे लागणार आहेत इथे आपल्याला, ठीक आहे। आता एकूण किती खिळे लागले यांची बेरीज करायची आपल्याला, 180 मोठी संख्या, त्यानंतर 93 आहे, त्यानंतर आहे 9, ठीक आहे। आता यांची बेरीज करून घ्या, 9 आणि 3 12, 12शी 2 हाचा येतो 1, ठीक आहे। हे 9 आणि हा 1 10, 10 आणि 8 18, 18शी 8 हाचा आला 1, 1 आणि 1 2 म्हणजे एकूण किती खिळे लागणार, 282 खिळे लागणार, 282 खिळे लागतील। मित्रांनो, या पद्धतीचे प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड जात होते, त्यामुळं ह्या प्रश्न घेणं जरुरी होतं। असेच अवघड जाणारे प्रश्न आपण दररोज घेत जाणार आहोत, फक्त तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत चला, दररोज पाहत चला, तुम्हाला तुमचा जे काही प्रश्न असणार आहे सर्वांचं इथे डाऊट क्लिअर होणार आहे। आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि दररोज तुम्हाला नोटिफिकेशन आल्यावर व्हिडिओ तुम्ही पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये लवकर यश मिळवता येणार आहे।